आमचा लहान भाऊ आम्हालाच उलट बोलायला लागलाय. हॉस्टेलला जाऊन माजलाय, बाकी काही नाही. तोंडावर बोलून दाखवलं ना एवढंच. बघा बघा स्वतः काय करताय, दारू पिताय. मग धनी कोणत्या अधिकाराने तुम्ही डॉल्बी भाऊजींना सांगताय की दारू पिऊ नका म्हणून? दारू पिऊ स्वतः चुकीची गोष्ट करताय आणि डॉल्बी भाऊजींना सांगताय की दारू पिणे ही चुकीची गोष्ट आहे, हे चुकीचं नाहीये का? हे बघा आधीच आमच्या डोक्याचा भोगा झालाय, अजून तुम्ही करू नका. अहो मग धनी दारू पिणं सोडून द्या, बंद करा. हे बघा धनी, तुम्ही जर का दारू पिणं सोडून दिलं ना तर तुम्ही हक्कानं अधिकाऱ्यांना डॉल्बी भाऊजींना सांगू शकता की दारू पिणं बंद कर. नाही धनी, तुमचं कसं आहे माहितीये का? टेन्शन आलं घ्यायले दारू, राग आला घ्यायले दारू, इगो हट झाला घ्यायले दारू. कारण असो कि मन असो, दारू तर पितास ना धनी. धनी आधी ही दारू पिणं सोडून द्या, मग मोठा भाऊ या हक्कानं डॉल्बी भाऊजींना समजवा, मग बघू कसं ऐकत नाही. काय ऐकत नाही, त्यांना जाऊन सांगा की या मला काय सांगताय दारूच. धनी धनी ऐका ना माझं, धनी ऐका. भाई साहेब मला एक कळत नाही, तुम्ही हिला डोक्यावर बसूच कसं दिलं? आधीच तिची नांगी ठेचायला पाहिजे होती. अशी सोडणार नाही मी तिला, पण इथं आपल्या घरातल्या सगळ्यांना तिची आरती ओवाळायची असती. नाही युवराज, युवराज तर बायकोचा बैलच झालाय नुसता. सारखा आपला तिच्या माग माग करत राहतो, तिची बाजू काय घेतो? नाही दादाला आता मागच्या माग धरून ठेवलं ना तर बघ. नाही तिला थडा शिकवलं ना तर नाव नाही लावणार डॉल्बी म्हणून. जे जे समधे तिला सपोर्ट करतात ना ते समधे हडतूड करतील. एकटा का एकटी पडली कि मग घबरायला तिची टीव टीव बंद होईल. आतापर्यंत तुम्ही खेळलेल्या खेळा फसल्या ना, आता माझ्या विश्वास ठेवून बघा. विश्वास आहे डॉल्ब्या, पण खूप काळजी घे, पकडला जाणार नाही. मला माहिती आहे काय करायचंय ते. तुम्ही फक्त बघा आता हा डॉल्बी काय करतो ते. धनी माझा एक, हे बघा धनी धनी. पिंकी अशी काय त्याच्या मागे पळतेस तू, कुठे गेलाय तो? काही झालंय का? काही टेन्शन आहे का? नाही काय नाही. डॉक्टर काय म्हणले? डॉक्टर नाही काही विशेष काही नाही म्हणाले, मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या दिल्या आणि थोडी एक्सरसाइज करायला सांगितली. बरं हे घे, आता मंदिरात गेले होते ना ते येताना प्रसाद आणलाय. पिंकी काय झालंय मला सांग पटकन, काय झालंय? छबीताई माझ्या आयुष्यात ना गणितच चुकल्यासारखं वाटतंय. बघा बेरीज बेरीज बत नाही आणि वजाबाकी वजाबाकी बत नाही,
माझं ना समजा समीकरणच चुकले. आई काही बोलली का? का डॉल्बी तुला पुन्हा रिजनच कळत नाही. सासूबाई माझ्या प्रत्येक गोष्टीचा ना वेगळाच अर्थ काढतात. आता बघ ना, म्हणजे म्हणजे मी शपथ घेऊन सांगते हो, मला त्यांना दुखवायचा अजिबात हेतू नव्हता. मला फक्त हेल्पिंग हँड द्यायचं होत. मी काय करू, म्हणजे सासूबाई माझा तिरस्कार करणार नाही. या घरातून निघून जा. छबिताई, तरच आई तुझा तिरस्कार करणार नाही, पण आम्ही तुला असं काहीही करू देणार नाही. पिंकी, तुला ते मान्य करावंच लागेल की आई तुझा तिरस्कारच करणार. अभिताई, ते मागे नाही का आपण ते कट आवताना मी इथं बेशुद्ध होऊन पडले होते, तेव्हा जे बोललो होतो त्याबद्दल काही कळलं का? नाही ना, संशय तर आईवरच आहे, पण खात्री लायक असं काही पुरावा नाही मिळत. आई सुटत नाहीये बघा, उठाय. पण माझं एक मन सांगते की सासूबाई हे समजा करतील. अग हो, मला नाही वाटत की त्या मग सासूबाईंचा काही हात असेल. कस आहे ना छबिताई, आपण निगेटिव्ह विचार केला ना तर आपल्याला प्रत्येक गोष्ट निगेटिव्हच दिसते. तसंच झालंय सासूबाईंच्या बाबतीत. बोलत बसली. तुम्ही चला आतमध्ये चला.